आमच्याकडे शुद्ध सात्विक भेद आहे, पनीरची भाजी आहे आणि जी राजश्री लावणी. हाऊस क्वीन मध्ये तुमचं स्वागत करते. मी हाऊस क्वीन आणि ही हाऊस क्वीनची मम्मी ममा क्वीन. आणि आज आहे शुक्रवार आहे आणि नरेंद्र जीजू यायला लागल. प्लस राजश्रीची ही तक्रार आहे की मी तिला काहीही करून दिलेलं नाही. तिला हे माहीत आहे मी आल्यापासून मी किती याच्यामध्ये होते आणि त्याच्यानंतर आजारी पडले. मग त्याच्यामुळे आज फरमाईश आहे की मी पालक नाही, पनीर काय करावं, पनीर करावं. धनुताई करणार आहे म्हणून सगळे दाताला धार काढून बसणार. तर मग आता पनीर टिक्का मसाला करणार. पहिली डिश मग मी खूप खाल्ल्याशी ग, खूप खाल्ल्याशी आल्यापासनं नाही, त्याच्या आधी खूप खाल्ल्याशी. बरंच वाटत नंतर काय करणार सांग, कसं करणार सांग, कसं. सरप्राईज म्हणून मी पनीर टिक्का मसाला करते. राजश्री पण खाणार आहे पोट भरून. मग कशाला कर मुला, काय बनव तू भाजी मोडची सांग. मम्मीने आणली आहे की म्हणून मोडची करते भाजी मी. राजश्रीला मूग मटकी मोड केली मुंबईला खाल्ल्या म्हणजे जी मला अजिबात आवडत नाही ती तिला जास्त आवडली. माझ्या आजची भाजी बटाटा वगैरे घालून केलेली ती तिला लई आवडली. तर ती बघते आता. आता आहे मम्मी ती भाजी मूग मटकी, हा मग ती राजश्रीसाठी बनवूयात. फक्त भाज्या मी बनवणार, भाकरी तुझ्यासाठी पाहिजे. ते काही सांगतो. ओके आलंय असं सचिन गेलेत मुंबईला तुम्हाला माहित आहे. आणि मी नेहमी स्विगी इन्स्टामार्टवरून पटकन डिलिव्हरी येते म्हणून काही ना काहीतरी नेहमी मागवतच असते. आणि त्यांनी घरात केलेत आणि बाहेर जायचं त्यांना कंटाळलं नाही. मुंबईच्या मॅच त्यांना खूप आवडतात आणि त्यांचं असं आहे की घरामधले जे वेफर्स वगैरे आहेत ते सगळे संपलेलेत, स्नॅक्स मागव म्हणतायत त्यांनी तिथून. तर मग मी इथे बसून आता त्यांच्यासाठी स्नॅक्स मागवणार आहे आणि डिलिव्हरी सुद्धा अगदी पटकन येऊन जाईल. स्विगी इन्स्टामार्टवरती मी ऑर्डर प्लेस केलेली आहे आणि पेमेंटसुद्धा आता डन करते. काही मिनटातच ऑर्डर पटकन आली. स्विगी इन्स्टामार्ट हे स्विगीच्या ॲपवरच अवेलेबल आहे आणि सर्वांना रिकमेंड करेन की तुम्ही स्विगी इन्स्टामार्टवरून ग्रोसरी मागवू शकता. आणि हो, पहिल्यांदा तुम्ही जर ऑर्डर प्लेस करत असाल तर खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही कूपन कोड जो आहे IAMNEXT यूज करू शकता. आणि हा कूपन कोड यूज करून तुम्हाला तुमच्या पहिल्या ऑर्डरवर 100 रुपयांचा ऑफ फ्लॅट ऑफ मिळेल किंवा तुमच्या पहिल्या 5 ऑर्डरची डिलिव्हरी फ्री होईल. तर मग कशाची भीती, आत्ता जाऊन स्विगी इन्स्टामार्टवर ऑर्डर प्लेस करा. डिटेल्स मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आता सचिन त्यांचं स्नॅक्स एन्जॉय करतील आणि मीही इथे निवांत राहील. नसलं की असं होतं पण स्विगी इन्स्टामार्टने माझं काम खूप हलकं केलेलं आहे. तिथल्या तिथे सचिनना पटकन स्नॅक्ससुद्धा मिळून गेलेला आहे. चला आता मी बाकीचं माझं कामावरती इकडे. छान मगापासून एक तासभर राजश्री आणि मी आमच्या टेरेसवरती फेऱ्या मारतोय. आता विनू आणि दाजी जे आहे ते यायला निघालेले आहेत. आणि काय झालंय की भाज्या करायच्यात त्या माझ्या लक्षातच नाहीत, तर आता जाऊन त्या मी करते. आणि काय नाही, राजी मॅडम जर असं आत्ता बोलायला लागल्यात बाया नवरा येणार म्हणून, तर 2-3 दिवस गप्पच होत्या. अजिबात नाही, मला त्रास होत होता म्हणून उगाच काहीतरी त्रास होत होता मला म्हणून मी जर असं शांत झालं. माझी कंबर दुखायला लागला दुपारचं, रात्रीचं झोप होईना, त्यामुळे सकाळी उठलं की जेवण झालं की पुन्हा झोप आल्या. मी फ्रेश वाटत नाही लागलं मला स्वतःला म्हणून. अजून 2 महिने आहेत कम्प्लीट, कधी जातं तसं कधी उड्या मारते कधी असं पाहिजे तसं. पण आता उड्याच उड्याच मारवणार तुला. मुळात मला असं पोटावर झोपायचं आहे. मी गेल्या उड्या 30 वर्ष 29 एवढ्या वर्षात मी कधी असं नाही, मी पाठीवर किंवा असं झोपते, मी पोटावरच कायम झोपत. थोडे दिवस अवतार झालाय. सगळेजण ह्याच्याबद्दल विचारायला लागत मला. ते नंतर जाते, प्रेग्नंट डिलिव्हरी झाली की आपोआप जाते. ते काही जण नव्हते, मला काय झालंच नव्हतं. खरं दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये काय सांगतो, चेहरा अगदी छान व्यवस्थित होता. तुला बहुतेक तुला पोरगी होणार बहुतेक होय ना बाई, काहीतरी वैताग आलाय मला. एवढं सगळे पोरगी होणार, पोरगा होणार, पोरगी होणार, पोरगा होणार, काय तर होऊ दे एकदा. मी ह्याच्यातनं सुटू दे लवकर बाई. एन्जॉय कर ग, एन्जॉय कर. काही जणांच्या आयुष्यात नसतं. एन्जॉय कसला बाई,
ते बोललो सगळे बोलतात एन्जॉय कर ज्याचं त्याला माहित असतं. मी एन्जॉय केले मी आरोच्या वेळेस लई एन्जॉय केले. मी भयंकर हसले खाल्ले पिले म्हणून आरो बघितलीच नाही कसं झालं. तिकडे दुकान लागल्यावर काय करणार मी कायच नाही. मला दुखलं तरी मी फिरणार हे करणार. ते आता आहेच की चालू फिरून या चल उद्या कुठेतरी ट्रिप काढूया. नरेंद्र काय म्हणतात की तिथनं दवाखान्यात काय सातव्या महिन्यात होणार आहे का टेन्शन घेऊन. होय होणार जेजू सातव्या महिन्यात झालं ते बरोबर आहे. दोन महिने मग काचेत होते सातव्या महिन्यात बाहेर येऊन आणि सांगते धरते मी सातव्या महिन्याचा आहे म्हणून मला काय म्हणणं आहे. आता आंब्याची काहीतरी रेसिपी करणार तर काय करतात काय की बाई आंबापोळी करणार म्हणे आंबापोळी आंबापोळी करायची माहिती तरी आहे का. नाही मला म्हणतात अगं धनश्री मी ह्याच्यावर बघितलंय युट्यूब वरती बघितलंय आणि मला माहित आहे लई सोपं आहे ते. म्हटलं करा आणि मला व्हिडिओ करून पाठवा. म्हटलं खायचं नसेल बघूया नाटक बघूया तुम काय करतात. ओके चला जाऊन आता भाज्या करून घेते पनीर टिक्का मसाला आणि मॅडमला तिला कसं काय म्हणते मोड आलेली कडधान्याची भाजी आवडलेली तर ते एक जरा जाऊन करते पटपट. ओके इथं आता हा पनीर जवळजवळ 200 ग्रॅम आणलाय मी. तर हा सुटा पनीर आहे आणि कांदा घेतलेत दोन. मी दोन कांदे ठेवलेस आहे ना. दोन कांदे आहेत टोमॅटो 3 आहेत पिकलेले कोथिंबीर आहे आणि इथं टिक्का मसाला आहे. हा दुधात मिक्स करून घेणार आहे मी. आधी कांदा आणि टोमॅटो जे आहे ते मिक्स करून घेते मिक्सरला वाटण करून घेते आणि नेक्स्ट प्रोसिजर तर तुम्हाला माहीत आहे तरी पण मी फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हालाच दाखवते. तिला म्हटलं मम्मी आज थोडंसं दूध मिक्स कर. मम्मीने याची खीरच केलेली आहे जर बरोबर हे बघ पावडरचं. हा कुठला मसाला शाही पनीर मसाला. शाही पनीर हा थोडासा मिक्स करूया चालते काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. ही अशी माझी माय जरासं टाक म्हटलं की सगळ्या गोष्टीत एक्स्ट्रा ज्यादा काही राहता. डेट हा मिक्सरला लावून नाही नाही मिक्सरला लावून दे तसंच 21 हाय घे अजूनला 22 23 मग मी संपलं काही घ्यायचं 15 महिने मी झालंयच कधीपासून गे 2021 मम्मी ठेवलेस मसाला येऊ. चल सांगणार की ही माझी मम्मी कधीचा मसाला ठेवलीस आहे तू पूर्ण फोडायच्या अगोदर पाकिट टाकून दे टाकून दे. तो डेट बार झाले वापरायचं नाही. हे मला मिक्सरला लावून दे पेस्ट हे मी यूज करतो. संपले होय होय फक्त पनीर टिक्का मसाला जो आहे तो तयार करते आणि इन्स्टंट करते. ह्याची रेसिपी मी अगोदर सांगितलेली तर आहेच आणि काय झालंय की ओटा जो आहे ओट्यावरती ते हे लागत नाही. हे जे सिलेंडर आहे माझ्या बॅक साईडला आहे ते सिलेंडर त्याची जी आडवी शेगडी आहे तर तिथे लागत नाही आहे ते. त्याच्यामुळे मग ह्या छोट्या शेगडीला जोडून इथे करायचं आहे. ते काय नाही ते सिलेंडर का लागत नाही गॅस लीक होतोय असं काहीतरी वाटतंय बहुतेक. ते रेग्युलेटरचा प्रॉब्लेम आहे असं वाटायला लागले. आता ते लवकरच ठीक करून घेण्यात येईल म्हणून मग ह्या एका शेगडीवरच सुरू आहे सध्या. तर पनीर टिक्का मसाला तयार झाला आहे. आता राजेशला जी आवडते भाजी जी मुंबईला तिनं खाल्ली तर ती पटकन तयार करून घेते आणि मग नंतर जिजू वगैरे आल्यानंतर बघू काय काय रिझल्ट देतोय. कारण स्वयंपाकपासून सध्या दूर होते पण आता परत स्टार्ट केलं. तर पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे इथं. आता हा बाजूला ठेवते मी आणि भाजी करून जिजू नाही जिजू आता माझी गाडी आहे तुमची नाही गाडी इथे लागणार. हे जिजू ये मेरी गाडी आहे देख लो जिजू अरे बघ तरी अगोदर काय मस्त मस्त बघण्याच्या अगोदर. आता मला शिकवणार उद्याच्या आणि परवाच्या दिवसामध्ये काय येऊ दे तरी घरात. मटर काय पालक पनीर केलंय मी कुठली नाही त्यांनी फोन करतो बोल 4 दिवसामध्ये फोन करतो म्हणून सांगितलेत. मला वाटतं सोमवार पर्यंत येईल. बाकी गार्ड वगैरे ते बसवून दिलेत. नंबर प्लेट 4 दिवसात फोन करतो म्हटलेत. आता जायचंच आहे कडिंगाचं तेव्हा कागदपत्र सगळे झाले ते सगळं पासिंगचं वगैरे करूनच देणार त्यांनी सगळं. त्यामुळे टेन्शन नाही. ये मेरी गाडी आहे मी 2 दिन मी शिकून घेईल. आमच्याकडे शुद्ध सात्विक बेत आहे. पनीरची भाजी आहे आणि जी राजेशला आवडते ती दोन्ही भाज्या झाल्या. पापड आहे कलिंगड नाहीये काकडी आहे भाकरी आहे. मेथीची फक्त परतवलेली भाजी जी मला आवडते. कधी परतवली ती फक्त परतवलेली भाजी आहे जी मला भयंकर आवडते. तर मला पण पाहिजे ती मिळणार नाही.
जावा तिकडे मला पण पाहिजे मला सगळ्यात निहाय. तर हे असं आज मस्त छान बेत आहे बस की बस हायस्ट स्कोर असणार आहे आयपीएल मधला. कोण आहे ते मुंबई इंडियन्स लखनौ पंजाब विरुद्ध 7 100 मारले होते. धनीची मजा करणार आहे. अरे वा 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 काय काय घेऊन आला आरव. हा वा 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 कसलं भारी माझ भरलं ताट कैसन कैसन बना है जेवण पनीर करी उगाडत म्हणायचं नाही आणि ती भाजी ती मला दुसरी आवडते म्हणून बनवायला लावली मटकी मोड आणि हे आज काय आरव हा काय ट्राय केलीस पहिल्यांदा मला वाटते मेथीची भाजी की मटकीची काय झाले ती वेगळीच टेस्ट असणार तिकडची आमची मटकी वेगळी असते का मुंबईची मुंबईची चांगली कारण टेस्ट चांगली असते. राजेश दिलंय मेथीची भाजी आताच घातली का मग अशी पनीर लाग मिक्स ओके थँक्यू. ह्याच्यायला काही विचारणार हेच नाही पॉइंटच नाही इज्जतच काढते. माझं पोरगत छान ग बाई करण अर्जुन मूवी खूप दिवसानंतर टीव्ही वरती सगळेच आम्ही करण अर्जुन मूवी बघत बसलोय. विनाकराव पण आलेले आहेत. कुल्फी पार्टी आमची कुल्फी पार्टी आणि राजश्रीला बहुतेक कुल्फी नाही. तर ओके चला आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपतो. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन आम्ही हजर राहू. बाय बाय.